मराठा समाजाची आत्ताची जी वास्तव परिस्थिती आहे, मी ती काल माझ्या ह्याच्यामध्ये सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण का दिलं पाहिजे. भूमिपुत्र भूमिहीन झाला आहे, मराठा समाज भूमिहीन झाला आहे, आणि त्याला शिक्षणात आणि नोकरीमध्ये अशा दोन्ही याच्यामध्ये फार अडचण निर्माण होती. भविष्यामध्ये जे मराठा आमच्या मराठा समाजाचे जी युवक आहेत त्यांच्या दृष्टीनं आरक्षण हे फार गरजेचं आहे. क्षेत्राचे आमदार महेशदादा लांडगे आहेत. दादा, तुम्ही मराठा आरक्षणावर फार तळमळीने 22 मिनिटं विधानसभेमध्ये तुम्ही भाषण केलेलं आहे. तुमची स्पष्ट भूमिका काय मराठा आरक्षणासंदर्भात? मराठा आरक्षणासंदर्भात माझी प्रामाणिक भूमिका अशी आहे की मराठा समाजाची आत्ताची जी वास्तव परिस्थिती आहे, मी ती काल माझ्या ह्याच्यामध्ये सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण का दिलं पाहिजे. कारण हे बाम एक वेळ होता की ज्या टायमाला उदाहरणं पण दिले मी की काही कुटुंबांच्या जागा, आता 1972 एक उदाहरण आमच्या इथलं दिलं की 105 कुटुंब होती, त्यांची जागा प्राधिकरणात ॲक्वर झाली. आता त्यावेळेसपासून त्यांना परतावा दिला नाही. आज त्यांचे खातेदार म्हणजे त्यांचे वारस झाले 4,000-5,000 वारस झाले. मग ही जागा कमी कमी होत आज भूमिहीन झाला आहे. भूमिपुत्र भूमिहीन झाला आहे, मराठा समाज भूमिहीन झाला आहे, आणि त्याला शिक्षणात आणि नोकरीमध्ये अशा दोन्ही याच्यामध्ये फार अडचण निर्माण होते. शिक्षणात स्वतःचं म्हणजे हे असून कॅलिबर असून सुद्धा स्वतःचं म्हणजे शिक्षण चांगलं असून सुद्धा पर्सेंटेज चांगले असून सुद्धा त्यांना चांगलं शिक्षण घेता येत नाही. दुसरी गोष्ट नोकरीमध्ये सुद्धा त्यांना स्पर्धा जास्त आहे, शिक्षणामध्ये स्पर्धा जास्त आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा विचार करून भविष्यामध्ये जे मराठा आमच्या मराठा समाजाचे जी युवक आहेत त्यांच्या दृष्टीनं आरक्षण हे फार गरजेचं आहे हे आम्ही ठामपणे सांगितलेलं. विरोधकाकडून आरोप केला जातो की हे जे OBC आणि मराठा जो वाद लागलेला आहे महाराष्ट्रात हा सरकार पुरस्कृत आहे असा त्यांचा आरोप आहे सत्ताधाऱ्यांवर, त्याकडे तुम्ही कसं पाहाल? आता मी काल सांगितलं, माझं तुम्ही भाषण सगळं ऐकलं असेल तुमच्या लक्षात येईल, मी विरोधक आणि सत्ताधारी या बाजूने बोलत नव्हतो. तर मी एक मराठा समाजाचा एक सदस्य म्हणून या महाराष्ट्रामध्ये जे 18 पगड जाती 12 बलुतेदार सगळे राहतात ते सगळे एक संघ राहील कसे या दृष्टीने बोलत होतो. आणि कुणाचा काय आरोप आहे, कुणाचं काय, कोण काय करतं हे सगळं समाजाला माहिती आहे. सत्ताधारीत तर मी पण येतो, सत्ताधाऱ्यामध्ये एकही आमदार किंवा एकही नेता असं कुठलंही चुकीचं स्टेटमेंट दिलं नाही किंवा असं स्वतःहून स्टेटमेंट दिलं कुठंच दिलेलं नाही की OBCंचं कमी करून मराठ्यांना द्या. हां, मग असं कुठंच दिलेलं नाही. आणि प्रत्येक वेळ तुम्ही स्टेटमेंट पाहिल्यापासून देवेंद्रजींचं पाहिलं असेल किंवा अन्य नेत्यांचं पाहिलं असेल आमच्या पक्षातल्या, तर कधीच कुणीही असं स्टेटमेंट दिलं नाही की OBC समाजाचं कमी करा आणि मराठा समाजाला द्या. हे एक चित्र तयार केलं जाते कुणाकडनं तरी. आणि त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे, आम्ही एकमेकाच्या सुखदुःखात जे सहभागी होत होतो सगळ्या आम्ही जण, ते आता कमी व्हायला लागलं आहे. म्हणजे अडचण निर्माण व्हायला लागलेली आहे. याच्यातनं महाराष्ट्र एक संघ राहणार नाही. एका बाजूला भाषणात मोठमोठ्याने बोलायचं महाराष्ट्र एक संघ राहिला पाहिजे, एक राहिला पाहिजे, एक राहिला, आणि त्यात हे विष कालवायचं काम जी लोकं करतात ना त्यांना समाजाने ओळखलं पाहिजे आणि त्यांना लांब केलं पाहिजे. दादा, पिंपरी चिंचवडमध्ये पवना प्रदूषण असेल आणि इंद्रायणी जलपर्णी हा मोठा प्रश्न आहे, त्या संदर्भात तुम्ही प्रश्न पण केलेला आहे, त्या संदर्भातली काय डेव्हलपमेंट आहे? तुम्हाला वाटतं का की हे लवकर हा प्रश्न मिटेल म्हणून? बा, इंद्रायणी नदी संदर्भात महाराष्ट्रातल्या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला फार मोठा आदर आहे, त्याच्यात एक भावना आहे. त्या नदीला आम्ही माता समजतो, गंगेप्रमाणे तिच्या आम्ही इंद्रायणी माता समजतो. संत जगद्गुरु तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि त्याचबरोबर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या म्हणजे या किनारा इंद्रायणी मातेच्या तीरावर या तिन्ही लोकांचा वास्तव्य, तिन्ही लोकांची स्मृती आहे. त्यामुळं आम्हाला याच्याबद्दल विशेष असं, आणि तुम्ही आषाढी एकादशी असेल, कार्तिक एकादशी असेल किंवा पंढरपूर यात्रा असेल, याच्यामध्ये लाखोनी भाविक त्या ठिकाणी येतात. ती इंद्रायणी स्वच्छ व्हायच्यासाठी याच्या अगोदर प्रयत्न भरपूर झाले, पण ते प्रामाणिक करणं गरजेचं होतं. आत्ता मुख्यमंत्र्यांनी म्हणजे एकनाथभाई शिंदे, देवेंद्रजींनी, अजित पवारांनी एक म्हणजे एक DPR तयार केला आहे, त्याला अंतिम मंजुरी देऊन तो केंद्र शासनाकडे पाठवला आहे. 995 कोटीचा DPR आहे. ती इंद्रायणी नदी इतकी चांगली होईल, तिथं येणारा भाविक हे त्या इंद्रायणी मातेतलं पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतो, ते तितकं स्वच्छ राहील याची गॅरंटी आम्ही घेतो. अनेक वेळा अशी चर्चा होती मंत्रिमंडळ विस्ताराची, त्यावेळेस पिंपरी चिंचवडकरांचे डोळे लागलेले असतात की महेश दादांना मंत्रीपद भेटणार आहे. दादा, मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि हे मिळेल याच्याकडे कसं पाहता? मंत्रिमंडळात विस्तार होईल किंवा मंत्री पद मिळेल याच्यापेक्षा मी जी जबाबदारी मला मिळाली
ती जबाबदारी किती प्रामाणिकपणे सक्षमपणे लोकांच्या विश्वासाला सार्थ राहील अशी करतो याच्यावर माझं जास्त लक्ष असतं. मी निश्चितच हे होते महेश दादा लांडगे, ज्यांनी की सांगितलं मराठा आरक्षणावर त्यांनी त्यांची भूमिका व्यक्त केली. सोबतच पिंपरी चिंचवडमधील जे काही इंद्रायणी आणि पवना नदीचा प्रश्न त्यावर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. शिवाय मला मंत्रीपदाचं जाऊ द्या, मी माझ्या कामावर फोकस करतो असं मत त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, नागपूर.